निपाणीत 25 रोजी धम्म परिषदेचे आयोजन, संयोजकाकडून धम्म परिषदेसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन. निपाणी येथे धम्म परिषद व धम्म उपासक कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम 25 रोजी राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाजवळ होणार असल्याची माहिती धम्म परिषदेचे स्वागताध्यक्ष सुधाकर माने यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. सुधाकर माने म्हणाले, निपाणी शहराला अनेक वेळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई आंबेडकर यांचा पदस्पर्श झाला आहे, त्यामुळे निपाणीला चळवळीचे केंद्र म्हणून पाहिले जाते. तसेच म्युनिसिपल हायस्कूलवर उभारण्यात आलेला क्रांतीस्तंभ सर्वांसाठी प्रेरणा देणार ठरला आहे. शहरात सन 2007 साली धम्म परिषद झाली होती, त्यानंतर आता पुन्हा ही परिषद होत असल्याचे त्यांनी सांगितले. दिनांक 25 रोजी सकाळी 10:30 ध्वजारोहण व गुगवाड सांगली येथील चंद्रकांत सांगलीकर यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन होणार आहे. तसेच अनेक ज्येष्ठांचे मार्गदर्शन होणार असून बौद्ध धर्म दीक्षा सोहळा सुद्धा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंते एस संबोधित थेरो हे भूषवणार आहेत, तर दुसरे सत्र 2 ते 5 या वेळेत होणार असून कपिल कांबळे यांना दुचाकी प्रदान कार्यक्रम होणार आहे. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भंते आर आनंद थेरो हे असणार आहेत. 7 ते 8 वेळा येऊन गेल्यामुळे निपाणीला एक चळवळीचे केंद्र म्हणून भेटली जाते. या ठिकाणाला बघत असताना आजूबाजूचा परिसर एक पुण्यभूमी म्हणून बघतोय. 14 ऑक्टोबर 1956 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांना भारत बौद्धमय करणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. नंतर लवकरच त्यांचा देहांत झाल्यामुळं ते त्यांचं कार्य थोडंसं थांबलेलं आहे. त्याला गती यावी म्हणून अनेक संस्था प्रयत्न करत असतात. निपाणी व निपाणीच्या परिसरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी 25 डिसेंबर 2024 इथं धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी धम्म परिषदेचं उद्घाटन म्हणून संपूर्ण भारतामध्ये ज्यांनी स्वतःच्या पैशातून करोडो रुपये खर्च करून एक वेगळा संदेश देण्यासाठी आणि धम्म दान कसं करायचं असतंय हे एक आदर्श जे ठेवलेले आहेत ते गुगवाडच्या बौद्ध विहाराचे निर्माते आयू चंद्रकांत सांगलीकर या धम्म परिषदेचे जे उद्घाटक आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांना बौद्ध धर्माची दीक्षा घ्यायची आहे ते त्यांना एक पहिल्या सत्रामध्ये धम्मदीक्षेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. ते निपाणीतील आमचे ज्येष्ठ सल्लागार त्यांचं पहिल्या सत्रामध्ये मनोगत होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये भीमगीतांचा कार्यक्रम व प्रमुख वक्त्याचं भाषण अशा पद्धतीचा एक चांगल्या प्रकारचा एक संदेश देण्यासाठी धम्मप्रचार होण्यासाठी एक धम्म परिषदेचं आयोजन केलेलं आहे. मी असे विनंती करेन की निपाणी व निपाणी परिसरातील आंबेडकरी कार्यकर्त्यांनी बौद्ध धर्माच्या कार्यकर्त्यांनी धम्म परिषदेला उपस्थित राहून तरी या परिषदेसाठी बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन माने यांनी यावेळी केले. यावेळी प्राध्यापक जे डी कांबळे, भिकाजी कांबळे, मिथुन मदाळे, राहुल शितोळे, अमित शिंदे, रेखा कांबळे आदींनी माध्यमांशी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यावेळी जयवंत कांबळे, रेखा कांबळे, पिंटू बदलमाने, प्रकाश कांबळे, गोपाळ मेसरी, दिलीप कांबळे, बाबासाहेब आवटे, बजरंग कांबळे, प्रवीण सौंदलगेकर, बबन भोसले, राहुल लाडकर आदी उपस्थित होते.